खेळ मांडी येला वाळवंटी ठाई वारी तुमच्या भेटीला बेळगाव शहराच्या वैभवशाली इतिहासात काही महत्वाच्या ठिकाणांना अनन्य साधारण महत्व आहे या शहरातील नागरिकांना तसेच बाहेरील मंडळींनाही येथील रेस कोर्स परिसर सतत खुणावतो येथे पूर्वी घोड्यांच्या शर्यती होत होत्या या पलीकडे जास्त माहिती नव्या पिढ्यांना नाही या रेस कोर्सची निर्मिती आणि तेथे घोड्यांची पहिली शर्यत नेमकी केव्हा झाली असेल हे शोधण्याचा प्रयत्न यापूर्वी कुणी केला असेल की नाही हे माहिती नाही मात्र ती माहिती मिळाली आहे मिरजेच्या मानसिंगराव कुमठेकर यांनी जमविलेल्या संग्रहात एका मोडी लिपीच्या नोंदवहीत याची माहिती उपलब्ध झाली आहे या नोंदी बेळगावच्या रेस कोर्सवरील पहिल्या शर्यतीचे वर्णनच सांगून जातात इंग्रजी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय पहिल्या रेससाठी आठ ते दहा वर्षांपूर्वीच खपून तयार केलेला सुसज्ज रेस कोर्स पाहण्यासाठी येणाऱ्यांना बसण्याची चांगली व्यवस्था आणि रेस हा प्रकार नौखा असल्याने उत्सुकतेने दाखल झालेले बेळगावकर अशी ती घटना मोडी लिपीतील त्या कागदावर तेव्हाची सारी परिस्थिती लक्षात आणून देते इंग्रजी साहेब लोक यांनी घोडे तयार करून शर्यत खेळण्याचा अभ्यास केला आहे आज तीन प्रहरानंतर बेळगावच्या पश्चिमेस एक कोसावर शर्यत खेळण्याची जागा आहे तेथे मॅडम व साहेब लोकास बसावयास बंगले वगैरे तयार केले आहेत तेथे सर्व साहेबांनी वगैरे जाऊन शर्यत केली चार शर्यती झाल्यावर त्यात मेहरबान बक्कम साहेब बहादर यांची घोडी कुमेत आहे तिने जिंकली असा मजकूर त्या पहिल्या घोड्यांच्या रेसची सगळी माहिती देऊन जातो त्याकाळी करमणुकीची माध्यमे नव्हती ब्रिटिशांना घोडस्वारी आणि घोड्यांच्या शर्यतीचे मोठे आकर्षण होते यामुळे बेळगाव शहरापासून बाहेर त्यांनी रेस कोर्सची निर्मिती करून घेतली होती पहिली रेस होणार त्यामुळे तेव्हाचे संस्थानिक आणि इतर बड्या व्यक्तींना खास आमंत्रित करण्यात आले होते त्यामुळे एकोणीस सप्टेंबर अठराशे चोपन्नला झालेल्या त्या पहिल्या शर्यतीला गर्दीही चांगलीच जमविण्यात आली होती आणि त्याची उत्सुकताही फार होती हेच दिसून येते मोडी लिपीतील हे मजकूर वाचण्याचा आपल्याला छंद आहे या मजकुरातून महत्त्वाची माहिती मिळाली की ती जतन करून ठेवण्याची सवय आपल्याला लागली आहे त्यातूनच बेळगाव संबंधातील ही माहिती मिळाली असे इतिहास संशोधक आणि पत्रकार मानसिंगराव कुमठेकर बोलून दाखवितात ज्या बेळगावात हा रेस कोर्स आहे तेथील नागरिकांना ही माहिती नक्कीच आवडेल असा विश्वासही ते व्यक्त करतात आजकालच्या जगात अद्ययावत वाहने आली लाखो रुपये किमतीच्या वाहनांच्या रेस रंगतात कधी कधी त्या जीव घेण्याही ठरतात आजच्या जीवनात होणाऱ्या शर्यती करमणूक साधत असल्या तरी त्यासाठी लाखो करोडो रुपयांची उधळणही होते तेव्हाच्या काळात माध्यमे कमी असताना झालेल्या त्या पहिल्या रेसची नवलाई यामुळेच उत्सुकतेची ठरते सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा